एकत्र बांधण्याचं काम केलं, जिल्हा स्ट्रॉंग करताय, एकूणच काय सध्या परिस्थिती बघताय? मी सांगलीला एका कार्यक्रमाला आलो होतो, त्यावेळेसच मला त्या ठिकाणी काही पत्रकारांनी सांगितलं की काँग्रेसमध्ये इथं मोठा वाद आहे. मी त्यावेळेस सांगितलं कुठलाही वाद नाही, आणि आज आपण पाहिलं असेल की सगळे काँग्रेसचे नेते एकत्रित झालेले आहेत. आणि सांगली असो, सातारा असो, कोल्हापूर असो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुन्हा काँग्रेस पूर्ववत आपल्या सगळ्या जागा कब्जा करेल आणि निश्चितपणे एक नंबरचा पक्ष पश्चिम महाराष्ट्रात राहील. तुम्ही वारंवार सांगताय की जो देशात असेल काँग्रेसची सत्ता येईल, काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, म्हणजे सोबाळ्याची पूर्ण तयारी काँग्रेसने केलेली आहे का? बघा, ज्याची संख्या जास्त असेल त्याचा मुख्यमंत्री बनेल. त्याच्यामुळे आम्ही सोबळ हा शब्द वापरलाच नाही. त्याचा चुकीचा अर्थ लावून काही माध्यमाच्या माध्यमातून त्या पद्धतीचं वक्तव्य केलं जातं, आणि म्हणून आम्ही तसं कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. लोकसभा आणि विधानसभेच्या बद्दलचं कुठलीही चर्चा अजूनपर्यंत झालेली नाही, पण आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच 2024 येणार. एका कर्ज प्रकरणामध्ये नारायण राणे त्यांच्या कुटुंबियांना खरं तर आपण आज पाहिलं, ED असेल, CBI असेल, त्यांना आता ते लिलाव केल्यासारखं बोलतात. म्हणजे ED नोटीस आलं तर हजर झालंच पाहिजे, नाही तर कारवाई होतं. सातसातदा ED नोटीस देत आहे, याचा अर्थ किती भाव लावून राहिले. भाजपवाले सत्तेचा दुरुपयोग करतात आहे. आणि नारायण राणेच्या प्रकरणामध्ये नेमकं काय झालेलं आहे आणि कशासाठी नोटीस दिलेलं आहे की ते चुकून गेलेलं आहे हे पण तपासावं लागेल. कारण की BJP राहिलेली लोकं हे दुधाने धुतलेली होतात आणि विरोधात राहिलेली ते सगळे भ्रष्टाचारी असतात असं भाजपचं मत आहे, आणि ते जाहीरपणे पण मांडतात. त्याच्यामुळे नेमकं कशासाठी हे नोटीस गेलं का चुकून गेलं हे माहिती घ्यावं लागेल. आणखी एक, किरीट सोमय्या हे राज्यभर दौरा करत आहेत, मंत्रिमंडळ असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या पुढं कोण चौकशी कोणाची होणार हे अगोदर जाहीर करत आहेत. म्हणजे हे चौकशी यांना अगोदर कशी कळते किंवा कशा पद्धतीने वक्तव्य केलं? हे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केलेला आहे. आता आपण पाहिलं असेल की किरीट सोमय्याला केंद्र सरकारने त्यांना त्याची स्पेशल सिक्युरिटी दिलेली आहे, त्याला स्पेशल स्क्वॉड दिलेला आहे. आता ह्या तो कुठल्याही पदावर नाही, त्याला कशासाठी स्क्वॉड दिला हे कळायला कारण नाही. पण एक गोष्ट आपल्याला माहीत असेल की गडकरींच्या विरोधात चौकशी सुरू झाली होती, अनेक प्रकरणात अनेक त्यांचे भाजपचे नेते आहेत जे भाजपमध्ये आहेत त्यांच्यावर. तर मी खरं तर किरीट सोमय्यांनी खरंच त्यांना भ्रष्टाचार काढून व्हायचं असेल, मोठं अण्णा हजारेचं दुसरं रूप व्हायचं असेल, तर खऱ्या अर्थानं भाजपमध्ये जे अनेक भ्रष्टाचारी आहेत त्यांचंही नाव जाहीर करावं, आणि मग खऱ्या अर्थानं लोक तुम्हाला रिस्पेक्ट करतील. नाहीतर ही जी आहे ही राजकीय कारवाई आपण करताय हे त्याच्यावरून सिद्ध होतं. अजित